वृद्ध शेतकऱ्याला गुंगीचं औषध देऊन लुटण्याचा प्रकार चक्क पोलीस आयुक्त कार्यालयाच्या शेजारी घडला आहे. संबंधित व्यक्तीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सिल्लोड तालुक्यातील अनाड इथं राहणारे 60 वर्षीय आत्माराम नारायण मुके हे काल दुपारी सिल्लोडहून औरंगाबाद शहरात राहणाऱ्या आपल्या मुलाला भेटण्यासाठी बसद्वारे निघाले होते. ते 3 वाजेपर्यंत घरी पोहोचलेच नसल्यानं मुलानं त्यांच्याशी फोनवरून संपर्क साधला, परंतु काहीही प्रतिसाद मिळत नसल्यानं त्यांचा मुलगा अनिलनं वारंवार फोन करणं सुरू ठेवलं. त्यानंतर रात्री 7 वाजेच्या सुमारास अनोळखी इसमानं त्यांचा फोन उचलला आणि त्यानं उत्तर दिलं की तुमचे वडील बेशुद्ध अवस्थेत पोलीस आयुक्त कार्यालयाच्या गेट शेजारी पडलेले आहेत. त्यानंतर अनिल आत्माराम मुके घाबरून गेले व त्यांनी संबंधित व्यक्तीला विनंती केली की जवळच्या एखाद्या हॉस्पिटलमध्ये आत्माराम मुके यांना दाखल करावं, तोपर्यंत आम्ही येतो. त्या व्यक्तीनं आत्माराम मुके यांना हडको टी व्ही सेंटर येथील धनवई अँड सिंग हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. आत्माराम मुके यांच्या हातातील 1 तोळे सोन्याची अंगठी व रोख रक्कम त्यावेळी गायब होती. त्यामुळे चोरट्यांनी आत्माराम मुके यांना गुंगीचं औषध देऊन त्यांचा ऐवज लंपास केला असावा असा संशय त्यांचा मुलगा अनिल मुके याला आला. संबंधित हॉस्पिटलचे डॉक्टर राजेंद्र धनवई यांनीही एमसीएनशी बोलताना आत्माराम मुके यांना गुंगीचं औषध दिल्याचं स्पष्ट केलं. आत्माराम मुके हे 62 वर्षाचे ग्रस्त काल आमच्या हॉस्पिटलमध्ये काल संध्याकाळी त्यांना बेशुद्ध अवस्थेत ॲडमिट करण्यात आलं. ज्यावेळेस त्यांना आणलं त्यावेळेस पेशंट टोटली अनकॉन्शियस होते, पेनफुल स्टिम्युलायला फक्त रिस्पॉन्ड करायचे. प्रायमरीली कुठला तरी ड्रग ओव्हरडोस आयदर तोंडातनं किंवा नाकाने काहीतरी भूल येण्यासारखी औषधी त्यांना देण्यात आली असती असा डायग्नोसिस ठेवून आम्ही पेशंटला प्रायमरी ट्रीटमेंट केली. त्यानंतर पेशंटला हळूहळू रिस्पॉन्स पण मिळाला आहे. संबंधित सर्व इन्व्हेस्टिगेशन सी टी स्कॅन वगैरे सर्व नॉर्मल आलेले आहेत त्यांचे आणि आज सकाळी पेशंट उठून बसला आहे. पेशंटला आता अगदी 80% 90% इम्प्रूव्हमेंट झालेली आहे. ओव्हरऑल जे डायग्नोसिस आमचं सुरुवातीच्या याच्यामध्ये की कुठलं तरी ड्रग ओव्हरडोस त्या कारणामुळेच हे सर्व झालं असावं. हे प्रकार खाण्यापिण्यातून सुद्धा होऊ शकतात किंवा मग काही कपड्यावर औषध टाकून त्याचा श्वास दिल्यानंतर पेशंट बेशुद्ध होऊन त्याला मग बेशुद्ध करून लुटण्याचे प्रकार घडू शकतात. आत्माराम मुके यांना गुंगीचं औषध देऊन लुटण्याचा प्रकार घडला असून ते शुद्धीवर आल्यानंतर रितसर पोलिसात तक्रार नोंदवण्यात येणार असल्याची माहिती अनिल मुके यांनी दिली. कंटिन्यू त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये असून होतो तर त्यांना कॉन्टॅक्ट म्हणजे रिसीव्ह करत नव्हते तेव्हा. त्याच्यानंतर कम्प्लिटली 7 वाजता त्यांना कॉल केला तर एक अनोळखी व्यक्तीने तो कॉल रिसीव्ह केला. तर त्यांनी सांगितलं की तुमचे वडील इथं बेशुद्ध अवस्थेत इथं पडलेले आहे, आपलं सी पी ऑफिसच्या गेटजवळ पडलेले म्हणे तिथं. तर मी त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही कुठल्या तरी हॉस्पिटलमध्ये त्यांना घेऊन जा, मी त्यांचा मुलगा बोलतोय, मी जास्तीत जास्त 10 ते 15 मिनिटांमध्ये तिथं येतोय. तर त्यांनी मला असं सांगितलं की मी घाटीला घेऊन जातो म्हणून अगोदर. तर मी म्हणलो ठीक आहे घाटीला घेऊन जातो मी. नंतर मी घाटीला पोहोचल्यानंतर ते तिथं नव्हते. त्याच्यानंतर मी परत कॉल केला वडिलांच्या मोबाईलवर तर एक रिक्षावाल्यांनी फोन उचलला तो. तर ते म्हणे आम्ही इथं हंकस मैदानावर उभे म्हणे, तुम्ही इथं या म्हणे. मग मी तिथं गेलो, तिथून त्यांना इथं धनवे हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलं. आता तब्येत वगैरे ठीक आहे त्यांची. तर त्यांच्या त्यांची एक तोळ्याची अंगठी होती आणि त्यांच्याकडे जे पैसे होते असतील समजा ते पैसे त्यांना माहिती किती होते तर ते पैसे आणि 1 तोळ्याची अंगठी गेली त्यांची. तर तुम्ही याच्या बाबतीत काही पोलीस कंप्लेंट वगैरे काही पोलीस कंप्लेंट करणार आहे. हे गुंगीचं औषध देऊन लुटमारीचं हे करणं तो प्रकार वाटतोय याच्यामध्ये. ते नेहमी बस स्टँडला उतरायचे का नाही? हर्सुलटी पॉईंटला उतरत होतं. बस स्टँडला मला नाही वाटत की ते 10-15 वर्षात कधी गेले असतील म्हणून. ते हर्सुलटी पॉईंटला उतरायचे, तिथून हर्सुलटी पॉईंटवरून आमचं घर जवळच आहे तिथं येत होते. जाण्यासाठी पण हर्सुलटी पॉईंट आम्हाला जवळ असल्यामुळे बस स्टँडला जाण्याचा विषय नाही आणि त्यांच्याकडे तिकीटसुद्धा शिल्लोड ते हर्सुलटी पॉईंटचंच होतं. गुंगीचं औषध देऊन वृद्ध व्यक्तीला लुटून पोलीस आयुक्त कार्यालयाच्या गेटजवळ चोरटे बेशुद्ध अवस्थेत सोडून पसार होतात, त्याचप्रमाणे बेशुद्ध वृद्धाला पाहण्याची तसदीही एखादा पोलीसही घेत नाही, हे सुद्धा विचार करण्यासारखं आहे.